छत्रपती शिवरायांचं खऱ्या अर्थाने स्वप्न जर पूर्ण कुणी केलं असेल तर ते आपल्या मल्हारराव होळकरांनी केलंय. आता या बाजीरावाला समजलं की हा मल्हारराव होळकर म्हणजे तोच मल्हारराव आहे. मग या बाजीरावांनी त्याला पत्र पाठवले. कुणाला? त्या सैन्याला. आता पत्राचा मजकूर ऐका, सगळ्यात महत्वाचा मजकूर आहे. हा बाजीराव पेशवा म्हणतो, मल्हारराव होळकर जर आपल्याला सामील झाला नाही तर या मल्हारराव होळकरामध्ये इतकी जरब आहे, इतकी ताकद आहे की हा मल्हारराव होळकर एक स्वतंत्र राज्य निर्माण करू शकतो, एक स्वतंत्र संस्थान निर्माण करू शकतो. एवढी ताकद मल्हारराव होळकरांची होती. पण मल्हारराव होळकर यांच्या इतिहासाकडे वळत असताना आपण सर्वात महत्वाचा त्यांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. मल्हाररावांचा पराक्रम काय होता? एका दिवसात त्यांनी 1,000,000 मोगली फौजेची कत्तल त्यांनी केलेली होती. म्हणजे एवढा मोठा पराक्रम मल्हाररावांचा होता. छत्रपती शिवरायांचं खऱ्या अर्थाने स्वप्न जर पूर्ण कुणी केलं असेल तर ते आपल्या मल्हारराव होळकरांनी केलंय. काय स्वप्न होतं? तंजावर, पेशावर अवघा मुलुक आपला आणि मल्हाररावांनी पर अटके पर अटक कुठे माहितीये का? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान याच्या बॉर्डरवर तो अटक किल्ला आहे आणि या अटकेवर मल्हारराव होळकरांनी भगवा फडकवला होता. आणि त्या अटक किल्ल्यावर खऱ्या अर्थाने तुकोजीराव होळकर हे 2 वर्ष होते. किती? 2 वर्ष. आणि ह्या अटक किल्ला म्हणजे स्वराज्याकडे म्हणजे हिंदुस्थानाकडे जर यायचं असेल तर पहिल्यांदा घुसखोरी जी व्हायची ती अटक किल्ल्यात व्हायची. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने या हिंदुस्थानाचं रक्षण करण्याचं काम कोणी केलंय? होळकरांनी आणि धनगरांनी केलंय. पण आज धनगर समाजाची काय परिस्थिती आहे? आज आपला धनगर समाज एके काळी राज्य केलेला हा धनगर समाज, आज या धनगर समाजाची ओळख काय? एक वंचित मागासवर्गीय म्हणून आपल्या समाजाकडे खऱ्या अर्थाने पाहिलं जाते. ही खरं तर श्वकांतिक आहे. पण आपण आपला इतिहास वाचला पाहिजे. होळकरशाहीच्या इतिहासाच्या अगोदरचा आपला जवळजवळ 1,000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या भारत देशाच्या इतिहासातली सर्वात प्राचीन संस्कृती जर कोणती असेल तर ती आपली धनगर संस्कृती आहे. खर तर ही अभिमानाची बाब आहे. आणि हे मी नुसतं तुम्हाला अभिमान वाटावं, हे तुम्हाला आनंद व्हावा, इथं जयंतीचा कार्यक्रम आहे म्हणून नाही म्हणत. याच्या मागे ऐतिहासिक पुरावे. जर्मनीचा गुंतर साहेब ज्याला भारत देशाच्या प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करायचा होता, त्या गुंतर साहेबाला तो गुंतर साहेब पुढे गेला रशियामध्ये कोसंबींकडे आणि त्यांना म्हणाला की मला भारत देशाच्या प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे. ते गुंतर साहेबांना ते कोसंबी साहेब म्हणतात की जर तुला भारत देशाच्या प्राचीन संस्कृतीचा जर अभ्यास करायचा असेल तर तू भारतात जाऊन धनगर समाजामध्ये राह. आणि हा गुंतर साहेब महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या धनगर समाजामध्ये राहून तब्बल 13 वर्ष तो धनगरांसोबत फिरत होता. मग आपल्या ज्या धनगरी ओव्या असतील, आपलं जे गजनृत्य असेल, ही संस्कृती जी आहे त्याच्यावर त्यांनी जवळजवळ 4 पुस्तकं लिहिलेली आहेत. आपल्या धनगरी ओवे जे आहेत याच्यामागे जे संपूर्ण त्यांनी अभ्यास केलेला आहे याच्यावर जगाला कळलं आपल्या ओव्यांविषयी, आपल्या इतिहासाविषयी. पण आपल्या समाजाला अजून याच्याविषयी माहिती नाही. आपल्या ओव्यांमध्ये काय सांगितलंय? आपल्या ज्या धनगरवाड्यामध्ये पूर्वीचा जो तुम्ही त्या ओव्या जर ऐकलं तर तुम्हाला समजेल की बाबा त्या बिरोबाची ओवी जर आपण ऐकली तर त्यामध्ये आपल्या धनगरवाड्याची काय परिस्थिती होती, काय नव्हती, ते सगळं तुम्हाला त्यातनं समजेल. मानव आणि ईश्वरासोबतचे जे संबंध होते ते आपल्याला तिथून समजतात. मग हा एवढा मोठा आपल्या धनगर संस्कृतीचा इतिहास आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे. त्याविषयी मी पुढे बोलणच